विहेगाव येथे पौर्णिमेनिमित्त समता सैनिक दल आणि सुजाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना आणि बुद्ध धम्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म का स्वीकारला याबाबत बौद्ध धम्म संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सकाळी बुद्ध मूर्तीची मिरवणूक आणि बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना व तसेच बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भिक्खू संघाने धम्मवंदना संघवंदना पठन केले, त्यानंतर बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना केली. या कार्यक्रमाचे उद्घाटक राज्यमंत्री दर्जा अल्पसंख्याक अध्यक्ष अल्पसंख्याक आयोग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य जयंत अभ्यंकर तसेच संमेलन अध्यक्ष प्रदीप गायकवाड, मुख्य प्रवक्ते माजी न्यायाधीश अनिल वैद्य, ॲडव्होकेट गुणरत्न रामटेके, डॉक्टर अमीन कुमार पाटील, मिलिंद फुलजेले, मुख्य अतिथी म्हणून आमदार बळवंत वानखडे, सुनील खराटे, शिवसेना उद्धव गड, रामेश्वर अभ्यंकर, सरपंच जयश्री श्रीकांत पोटदुखे, भिक्खू संघ, पूजनीय भदंत गुणरत्न महास्थिर, प्राध्यापक आर श्रीपाद थवीर, भंते चिलस्तंभ भंते, धम्मशील शोभाताई दादाराव अभ्यंकर, अध्यक्ष सुजाता महिला मंडळ इत्यादी मंडळी उपस्थित असून या कार्यक्रमाला यावेळी तथागत गौतम बुद्ध यांच्या फोटोचे पूजन करून तसेच पाहुण्यांना शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले होते. यावेळी अल्पसंख्याक मंत्री अनुसूचित जाती जमाती जयंत अभ्यंकर यांनी म्हटले की बुद्धाशिवाय मार्ग नाही, बुद्ध हे शांतीचे प्रतीक आहे. या देशात जे काही ते एक शांतीचे स्रोतक, त्यासाठी आपण आपल्या अनुयायांनी नाहीतर या देशातील नागरिकांनी बौद्ध धर्माचे आचरण करावे असे प्रतिपादन केले. आपल्याला रात्री आनंदाच्या उकळ्या येऊ शकतात, खूप बरं वाटतं, समाधान वाटतं आणि हेच मला वाटते बौद्ध धर्माचं सगळ्यात महत्त्वाचं साध्य आहे. ते साध्य साधन आपण प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करावं. अशाच प्रकारचं या धम्मे संमेलनाचं संजय आणि अस्मिता यांच्या मनामधला उद्देश असू शकतो. मी जास्त लांबणार नाही, कारण या ठिकाणी धर्माचे पंडित बसलेले आहेत साक्षात, त्यांच्यासमोर मी काही धर्माविषयी सांगणं योग्य नाही. परंतु आपण आपल्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये बुद्ध धर्म किती महत्त्वाचा आहे हे आपण समजून घेण्याची गरज आहे. तो जगण्याची गरज आहे, धर्म धर्म म्हणून नाही, म्हणून त्याला धर्म मानलेलंच नाही. गौतम बुद्धाने धर्म कुठे म्हटलंय? हा धम्म आहे, म्हणजे आपल्याला कशा पद्धतीचं जीवन जगायचं या संदर्भात सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्ग, त्याचं आपण अनुकरण करणं म्हणजेच आपण बुद्ध धर्माचे पायी. या कार्यक्रमाला गावातील सर्व जाती धर्माचे नागरिक एकत्र होऊन तसेच अंजनगाव सूर्जी पंचायत समिती माजी सदस्य, समाजसेवक व कर्मचारी सुद्धा या बौद्ध संमेलनाला उपस्थित होते. रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सूर्जी.